धबधबा पर्यटन किंवा स्थानिक जिथले ते साईटसीन आहेत, व्ह्यू पॉईंट आहेत, हे बघणं, इथपर्यंतच पर्यटन आंबोलीचं मर्यादित होतं. तर त्या अनुषंगाने मग आम्ही इथल्या स्थानिक जी मुलं आहेत त्यांना मी घेतलं सोबत. माझा एक मित्र आहे रोहन कोरगावकर म्हणून, आम्ही मिळून एक संस्था स्थापन केली, मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब संस्था. त्याच्या माध्यमातून आम्ही आंबोलीमध्ये जे पर्यटक यायचे, ज्यांना निसर्गामध्ये फिरायची आवड होती, जंगलामध्ये फिरायची आवड होती, त्यांना आम्ही फिरवू लागलो. आणि त्याच्यासाठी ते आम्हाला एक चांगलं शुल्क देऊ लागले, त्यामुळे एक रोजगारही निर्माण झाला. आत्ता 20 ते 25 मुलं तयार झाली आहेत या निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून. आंबोलीमध्ये येणाऱ्या धबधब्या पर्यटनासाठीचा पर्यटक हा एक दिवस राहतो किंवा सकाळी येऊन संध्याकाळी जातो, परंतु आमच्या निसर्ग पर्यटनासाठी येणारा पर्यटक हा आंबोलीत 3 ते 4 दिवस राहतो, अनेक हॉटेल्स बुक करतो, वेगवेगळ्या उपहारगृहांमध्ये जातो आणि तिथे तो व्यवसाय देतो. तर शाश्वत पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन ही एक व्याख्या आहे, ती लोकांना आता आंबोलीतल्या सुद्धा समजू लागली आहे. आणि निसर्ग पर्यटन येत्या काळात शाश्वत ठरणार आहे, रोजगार देणारं ठरणार आहे आणि आर्थिक मोठा आर्थिक स्रोताचं ठरणार आहे.